नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विनर मॅथ्स ऑनलाइन क्लास यूट्यूब चैनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओ मध्ये फॉर्मुला मेथड यावरती पूर्ण डिस्कस केलेला आहे। आज आपण या ठिकाणी या फॉर्मुला मेथड वरती जे काही आधारित प्रैक्टिस सेट 2.4 आहे तो आपण या ठिकाणी घेत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला आपण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या प्रॅक्टिस सेट 2.4 साठी। विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.4 चा फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म। या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे या क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या। फाइंड द वैल्यूज ऑफ ए बी सी फॉर द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स। आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, त्या इक्वेशनच्या वैल्यू ए बी सी चे जे कोएफिशिएंट्स आहेत, जे कॉन्स्टंट सी आहे, याचे जे काही वैल्यूज आहेत त्या आपल्याला वैल्यूज फाइंड करायचे आहेत बाय कंपेरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म। जे काही स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचं, त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेयर करून आपल्याला ए बी सी च्या वैल्यू फाइंड करायचे आहेत। फर्स्ट नंबर, एक्स स्क्वायर मायनस सेवन एक्स प्लस फाइव इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपल्या समोर दिलेलं आहे। या इक्वेशनला कंपेयर करायचं आहे आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत। वी नो दॅट स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, कंपेरिंग विथ एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो। बस यांनी कंपेयर करायला सांगितलेलं आहे, कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म, राईट ना। स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेयर करायचे आहेत आणि ए बी सीच्या व्हॅल्यू फाईन करायचे आहेत। तर इझिली आपण स्टँडर्ड फॉर्म या ठिकाणी कंपेअर केलेलं आहे, पाहून घ्या। ए एक्स स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काही नाही आहे म्हणजे वन आहे, बी ची व्हॅल्यू मायनस सेवन आहे, सी ची व्हॅल्यू फाईव्ह आहे। अशा पद्धतीने आपण याच्या व्हॅल्यू इझिली फाईन करू शकतो। त्यानंतर सेकंड म्हणजे टू एम स्क्वायर इक्वल टू फाईव्ह एम मायनस फाईव्ह। सर्वप्रथम आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन घ्यायला पाहिजे जे की या फॉर्ममध्ये येतं, टू एम स्क्वायर मायनस फाईव्ह एम प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो। जे काही राईट साईडला जे काही नंबर्स आहेत, जे काही टर्म्स आहेत, त्या सर्व टर्म्स आपण एका लेफ्ट हँड साईडला आणत असतो। आता या ठिकाणी कम्पेअर करायचे आहेत आणि व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत, बिलकुल इझी आहे। थर्ड नंबर, थर्ड इक्वेशनमध्ये वाय स्क्वायर इक्वल टू सेवन वाय, जो सेवन वाय आहे राईट साईडला आपण त्याला लेफ्ट हँड मध्ये घेऊयात, म्हणजे वाय स्क्वायर मायनस सेवन वाय प्लस झिरो इक्वल टू वाय इक्वल टू झिरो। वाय स्क्वायर इक्वल टू सेवन वाय, सेवन वाय आपण घेतलेला आहे लेफ्ट हँड मध्ये, तर वाय स्क्वायर मायनस सेवन वाय प्लस झिरो इक्वल टू झिरो। या ठिकाणी सी टर्म आहे ती अब्सेंट आहे, आणि ज्यावेळेस अब्सेंट असते स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर आम्हाला इक्वेशनला लिहावं लागेल आणि त्यानंतर आम्हाला कम्पेअर करता येईल स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन सोबत। केल्यानंतर ए लक्षात येईल वन, बी लक्षात येईल मायनस सेवन, सी लक्षात येईल झिरो। अशा पद्धतीने या ठिकाणी तीन क्वेश्चन्स, तीन इक्वेशन आपण दिलेले आहेत, आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे जो की सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला मेथड। जे काही दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन आहे हे इक्वेशन आम्हाला सॉल्व करायचे बाय द फॉर्म्युला मेथड। आता जे काही स्टेप्स होते आहे पुन्हा प्रकार म्हणजे या ठिकाणी स्टेप्स घेणार आहे आणि त्या स्टेपनुसारच मी या ठिकाणी प्रत्येक प्रॉब्लेम करणार आहे, तुम्ही लक्ष द्यायचं आहे, पूर्ण पाहायचं आहे। राईट द गिव्हन इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म, थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं या इक्वेशनकडं। मला वाटतं हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणजे या ठिकाणी काही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही आहे। नेक्स्ट स्टेप बघूया, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी। याला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करायचं आहे आणि ए बी सीच्या व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत। इझी आहे, आत्ताच आम्ही बघितलेलं आहे, ए इक्वल टू वन, बी इक्वल टू सिक्स, सी इक्वल टू फाईव्ह, व्हॅल्यूज फाईन केल्या। देन नेक्स्ट स्टेप, राईट अ फॉर्म्युला अँड पुट द व्हॅल्यूज, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज। फॉर्म्युला याला सांगितलेला आहे, फॉर्म्युला आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, फॉर्म्युला मेथडमध्ये, जो की एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यूज पुट करणार आहेत। ए बी सीच्या व्हॅल्यू पुट केलेले आहे, बी जो आहे तो सिक्स आहे, हा मायनस फॉर्म्युलाच आहे, प्लस ऑर मायनस इन रूट सिक्स स्क्वायर बी, बी स्क्वायर सिक्स इट्स स्क्वायर मायनस फोर इन टू ए इज द वन इन टू सी, सी इज द फाईव्ह, देन टू ए टू एज इट इज ए वन।
वैल्यू अपन पूर्ण जशास तस ज्या ए ज्या बी त्या सी है अपन या वैल्यू ज्यादा जागी हार्ड नहीं है। आता या ठिकाणी आपण करायचे कॅल्क्युलेशन, सर्वप्रथम आपण कॅल्क्युलेशन करत असताना रूटचा जो पार्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट करून घेऊया। x इक्वल टू मायनस सिक्स प्लस ऑर मायनस स्क्वेअर ऑफ सिक्स, सिक्स स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 36 मायनस ॲज इट इज, 4 इंटू 1 इंटू 5 या तिघांचा मल्टिप्लाय येतो 20, 2 इंटू 1 2 आपण मल्टिप्लाय केलं। आता या ठिकाणी पुन्हा या रूटला आपण सिम्प्लिफाय केलं पाहिजे, x इक्वल टू मायनस सिक्स ॲज इट इज प्लस ऑर मायनस इन रूट 16 सबस्ट्रैक्शन झालेले 16 आंसर येतो, त्यानंतर ॲज इट इज 2। आता नेक्स्ट स्टेप मध्ये लक्षात घ्या रूट 16 परफेक्ट, 16 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण इजीली स्क्वेअर रूट घेऊ शकतो। x इक्वल टू मायनस सिक्स प्लस ऑर मायनस, रूट 16 जो आहे तो 4 स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी लिहिले तर रूट 4 अपॉन 2 ॲज इट इज। आता लक्षात घ्या या ठिकाणी प्लस ऑर मायनस आहे, म्हणजे एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस आहे, म्हणजे तीच आपण सेपरेट करणार आहेत। x इक्वल टू मायनस सिक्स प्लस 4 अपॉन 2 और x इक्वल टू मायनस सिक्स मायनस 4 अपॉन 2 अशा पद्धतीने इक्वेशन आपण सेपरेट केलेले आहे। आता ज्यावेळी तुम्ही सेपरेट केलेले आहेत तर या ठिकाणी यांच्यामध्ये तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, यांना आपण सिम्प्लिफाय करावं लागेल, यांना पण सिम्प्लिफाय करावं लागेल। सिम्प्लिफाय म्हणजे ना जे काही ॲडिशन होत असेल तर ॲडिशन करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन होतं सबस्ट्रॅक्शन करून घ्यावं लागेल, जसं की x इक्वल टू मायनस सिक्स प्लस 4 सबस्ट्रॅक्शन होईल मायनस 2 अपॉन 2 और x इक्वल टू मायनस सिक्स मायनस 4 मायनस मायनस प्लस ॲडिशन होते अँड साईन ऑफ अ ग्रेटर नंबर 6 4 10 साईन ऑफ ग्रेटर नंबर मायनस मायनस 10 अपॉन 2। आता या ठिकाणी सिम्प्लिफाय करा, डिवाइड करा, 2 ने डिवाइड मायनस 2 ला मायनस 1, 2 ने डिवाइड मायनस 10 ला मायनस 5, बस हे या इक्वेशनचं सोल्युशन असेल, रूट असतील या क्वाड्रेटिक इक्वेशनचे। देअरफोर मायनस 1 अँड मायनस 5 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन। अशा पद्धतीने बिलकुल इझी आहे, जे की आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे, तरीही एक कोर्सचा भाग जो आहे म्हणून आपण कंटिन्यू 2.4 घेत आहोत। जो काही कोर्स आपला स्टार्ट झालेला आहे 20/4/2020 ला, तो कम्प्लीट पुढे सुरू चालू राहील, तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोऑपरेट करत राहू। नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स स्क्वायर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0। आता या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 2 घेतलेलं आहे, पुन्हा परत स्टेप फर्स्ट स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहून घ्या आहे, कम्पेअर करा, व्हॅल्यूज घ्या, ए बी सीच्या व्हॅल्यू मी लिहिलेल्या आहेत, त्यानंतर फॉर्म्युला लिहायचं आहे, व्हॅल्यू पुट करायचे आहेत, ओके फॉर्म्युला लिहिलेला आहे, व्हॅल्यू पुट केलेले आहेत, पाहून घ्या मायनस ॲज इट इज आहे आणि बी ची व्हॅल्यू मायनस 3 आहे। थोडंसं या ठिकाणी कन्फ्यूज होईल, मायनस 3 आहे तर मायनस 3 या ठिकाणी दोन वेळेस मायनस येईल, करेक्ट ना, ब्रॅकेटमध्ये नंबर घ्या, त्यानंतर प्लस ऑर मायनस इन रूट मायनस 3 स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज, ए ची व्हॅल्यू 1 इंटू मायनस 2 अपॉन 2 इंटू 1 ॲज इट इज। त्यानंतर आपण सॉल्व करणार आहेत मायनस इंटू मायनस, पाहून घ्या ब्रॅकेटमध्ये मायनस 3 आहे, बाहेर मायनस आहे याचा अर्थ या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस होतो, मायनस इंटू मायनस प्लस फक्त 3 लिहिलं आपण, प्लस ऑर मायनस इन रूट स्क्वेअर ऑफ मायनस 3 9 प्लस 9 मायनस 4 इंटू मायनस 2 मल्टिप्लाय येतो, दोन्ही मायनस आहेत मायनस मायनस प्लस होईल, मल्टिप्लायमध्ये मायनस मायनस प्लस होतं साईन तेच असतं, आणि 4 इंटू 2 8 अशा टाईपनं। एक्स इक्वल टू पुन्हा परत मला सांगितलेलं आहे अगोदर, रूट आम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो, रूटमध्ये जेवढं काही आन्सर येतं ते फाईंड करायला पाहिजे, तर एक्स इक्वल टू 3 प्लस ऑर मायनस इन रूट 17 9 प्लस 8 17 अपॉन 2, देन सेपरेशन एक्स इक्वल टू 3 प्लस रूट 17 अपॉन 2 और एक्स इक्वल टू 3 मायनस 17 अपॉन रूट 2, दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, अंडरस्टँड। थर्ड एक्झाम्पल, 3m स्क्वायर प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0, टेक इन अ स्टँडर्ड फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, हिअर ए इक्वल टू 3 बी इक्वल टू 2 सी इक्वल टू मायनस 7, राईट फॉर्म्युला अँड पुट द व्हॅल्यूज इन दिस वे मायनस बी मायनस 2 प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर बी 2 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू मायनस 7 अपॉन 2 इंटू 3, देन यम इक्वल टू सॉरी सॉल्व या ठिकाणी जे यम दिलेला आहे मी यम घेतलं कारण या ठिकाणचा व्हेरिएबल यम आहे, म्हणून आपण एक आतापर्यंत वापरलेला आहे परंतु या ठिकाणी व्हेरिएबल जो असतो तो वापरायचा आपण या ठिकाणी, देन यम इक्वल टू मायनस 2 प्लस ऑर मायनस इन रूट स्क्वेअर ऑफ 2 प्लस 4 प्लस 4 इंटू 3 12 12 इंटू 7 प्लस 84, देन
m इक्वल टू माइनस टू प्लस और माइनस इन रूट 88 अपॉन 6. देन या रूट 88 ला आपण सिंप्लीफाय करू शकतो. नाइंथ मध्ये आपण शिकलेलं आहे सर्ड सर्ड मध्ये जसे की m इक्वल टू माइनस टू प्लस और माइनस 4 इन रूट 4 इंटू 22. 22 इंटू 4 जर केलं तर आपण 88 येतो आणि ते रूट मध्ये 4 एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे हो ना. 4 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. या रूट 4 चा आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो 2 या पद्धतीने. मायनस 2 एज इट इज प्लस ऑर मायनस रूट 4 जे आहे त्याचं रूट तर 2 आणि रूट 22. आता थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट टर्म आणि या सेकंड टर्म मध्ये 2 कॉमन आहे है ना. या पद्धतीने मी 2 कॉमन घेतलेलं आहे. मग 2 ने डिवाइड करा याही टर्मला आणि याही टर्मला. 2 ने डिवाइड केलं माइनस 1. 2 ने डिवाइड करायचं आहे प्लस 1 प्लस और माइनस 1 इक्वल इन रूट 22 अपॉन 2 इंटू 3. याला पण मी सेपरेट लिहिलं का लिहिलेलं आहे कारण या ठिकाणी 2 2 गेट कॅन्सल होणार आहे या पद्धतीने. कारण हे मल्टीप्लायला ब्रॅकेटमध्ये मल्टीप्लायमध्ये आहे आणि डिवाइडमध्ये 2 आणि 3 पण मल्टीप्लायमध्ये आहे त्या ठिकाणी डिवाइड आहे त्यामुळे 2 2 गेट कॅन्सल. m इक्वल टू माइनस 1 प्लस 2 22 अपॉन 3 और m इक्वल टू माइनस 1 माइनस रूट 22 अपॉन 3. दीज आर द रूट्स ऑफ दैट गिवन ऑर्डर इक्वेशन. नेक्स्ट 4 नंबर 5m स्क्वायर माइनस 4m माइनस 2 इक्वल टू 0 स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आहे. वैल्यूज आपण घेऊयात. a इक्वल टू 5 b इक्वल टू माइनस 4 c इक्वल टू माइनस 2 फॉर्म्युला लिहूयात आणि त्यामध्ये वैल्यू पुट करून आपण या ठिकाणी त्याला सॉल्व करूयात. या ठिकाणी बी मायनस 4 आहे आणि मायनस 4 असल्यामुळे या ठिकाणी प्लस होईल आणि मायनस 4चा पण स्क्वायर 16 प्लस होईल. या दोघांचा मल्टीप्लाय मायनस 4 इंटू 5 मायनस 2 तिघांचा मल्टीप्लाय होतो आणि त्यामध्ये 2 मायनस आहे म्हणून या ठिकाणी मल्टीप्लाय पण प्लस 40 येतो आहे. आता या ठिकाणी खालच्या स्टेपमध्ये 4 एज इट इज प्लस और मायनस इन रूट 16 प्लस 40 56 अपॉन 10. पुन्हा परत या ठिकाणी सिम्प्लिफाय करता येईल. m इक्वल टू 4 प्लस और माइनस इन रूट 4 इंटू 14. 4 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तर आपण बाहेर घेऊ शकतो रूटच्या बाहेर म्हणजे रूट त्याचं घेऊ शकतो म्हणजे प्लस 4 प्लस और मायनस 2 रूट 14 अपॉन 10. पुन्हा परत 2 कॉमन इन ब्रॅकेट 2 प्लस और मायनस इन रूट 14 अपॉन 10. 2 ने 10 ने 5 ला डिवाइड म्हणजे 2 ने डिवाइड करा दोघांनाही. या ठिकाणी आन्सर येईल 2 प्लस रूट 14 अपॉन 5 और 2 माइनस रूट 14 अपॉन 5. दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. सो नेक्स्ट एग्जाम्पल एग्जाम्पल नंबर 5. फर्स्ट वाय इक्वेशन वाय स्क्वायर प्लस 1 अपॉन 3 वाय इक्वल टू 2. पहिलं काम स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मल्टीप्लाय करतोय 3 न 3 वाय स्क्वायर प्लस ओनली 1 वाय कारण 3 ने मल्टीप्लाय केल्यानंतर 3 3 गेट कॅन्सल होतील. या ठिकाणी ओनली वाय इक्वल टू 3 मल्टीप्लाय 6. सर्व होल इक्वेशनला मल्टीप्लाय बाय 3 केलेलं आपण परंतु हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणखी आलेलं नाही आहे म्हणजे 6 मला घ्यायचं आहे लेफ्ट हँड साईडमध्ये. सो 3 वाय स्क्वेअर प्लस वाय मायनस 6 इक्वल टू 0. दिस इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सो कम्पेअर द स्टँडर्ड फॉर्म अँड टेक द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. ए 3 बी 1 सी मायनस 6. राईट द फॉर्म्युला अँड सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि त्यामध्ये या ज्या व्हॅल्यू आपण ए बी सीच्या फाईंड केलेल्या आहेत त्या या फॉर्म्युल्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. त्यानंतर वाय इक्वल टू मायनस 1 प्लस और मायनस इन रूट 1 स्क्वायर 1 प्लस मायनस इंटू मायनस 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 प्लस 4 इंटू 2 12 12 इंटू 6 72. वाय इक्वल टू मायनस 1 प्लस और मायनस इन रूट 73 अपॉन 6. सेपरेशन करा. वाय इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 73 अपॉन 6 और वाय इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 73 अपॉन 6. दीज आर द रूट्स ऑफ दॅट क्वाड्रेटिक इक्वेशन्स. देन 6 नंबर 5x स्क्वायर प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. राईट इन अ स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. व्हॅल्यूज घेऊत ए बी सीच्या. ए इक्वल टू 5 बी इक्वल टू 13 और सी इक्वल टू 8.
राइट द फॉर्मुला सब्स्टिट्यूट द वैल्यूज एंड कैलकुलेट देम माइनस 13 प्लस और माइनस इन रूट स्क्वायर ऑफ 13 169 माइनस मल्टीप्लाई ऑफ 4 इंटू 5 इंटू 8 160 अपॉन 10 माइनस 13 प्लस और माइनस इन रूट 9 अपॉन 10 स्क्वायर रूट ऑफ 9 3 माइनस 13 प्लस और माइनस 3 अपॉन 10 सेपरेट देम x इक्वल टू माइनस 13 प्लस 3 अपॉन 10 और x इक्वल टू माइनस 13 माइनस 3 अपॉन 10 x इक्वल टू माइनस 10 अपॉन 10 और x इक्वल टू माइनस 16 अपॉन 10 सिंप्लीफाई x इक्वल टू माइनस 1 और x इक्वल टू माइनस 8 अपॉन 5 माइनस 1 एंड माइनस 8 अपॉन 5 आर द रूट्स ऑफ दैट गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आपला संपलेला आहे क्वेश्चन नंबर 3 पण आहे यामध्ये तो आपण घेऊयात क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन हियर विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x स्क्वायर प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0 यूजिंग द फॉर्मुला एक फ्लो चार्ट आपल्याला दिला गेलाय आणि त्या फ्लो चार्टच्या मार्फत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले गेले त्याच पद्धतीने आपल्याला हे जे काही दिलेलं इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आहे यांचा फ्लो चार्ट पाहूयात फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी बाय कंपेरिंग दिस इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म आम्हाला या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यू फाईंड करायला सांगितलेलं आहे फर्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये सेकंड फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4 ए सी बी स्क्वेअर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू फाईंड करायला सांगितलेली आहे देन राईट द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला दिला सांगितलेला आहे आणि लास्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला अँड सॉल्व त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत ए बी सीच्या अँड आम्हाला फॉर्म्युलानुसार ते पूर्ण इक्वेशन सॉल्व करायचं आहे चला स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण करूयात फर्स्ट इक्वेशन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी जे फर्स्ट त्यांचा बॉक्स होता त्याला पूर्ण करूयात आपण बाय कंपेरिंग विथ एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 2√3 अँड सी इक्वल टू 3 फर्स्ट बॉक्स आम्ही या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे सेकंड बॉक्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वायर मायनस 4 ए सी बी स्क्वायर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू घेऊयात बी स्क्वायर स्क्वेअर ऑफ 2√3 है ना मायनस 4 इंटू 1 इंटू 3 फक्त व्हॅल्यू पुट केलेले आहेत दुसरं काही केलेलं नाही या ठिकाणी देन स्क्वेअर ऑफ 2 4 है ना स्क्वेअर ऑफ 2 4 देन स्क्वेअर ऑफ रूट 3 ओनली 3 लक्षात घ्या या ठिकाणी थोडंसं 2 चा स्क्वेअर काय असतो 4 असतो आणि रूट 3 चा स्क्वेअर काय असतो 3 असतो या ठिकाणी स्क्वेअर या दोघांचाही आहे म्हणजे 2 चा पण स्क्वेअर करावा लागेल रूट 3 चा पण स्क्वेअर करावा लागेल 2 चा स्क्वेअर असणार 4 आणि रूट 3 चा स्क्वेअर असणार 3 दोघांचा मल्टिप्लाय 12 मायनस 4 इंटू 1 इंटू 3 12 दोघांचा आन्सर 0 12 मायनस 12 0 म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4 ए सी येते 0 देन नेक्स्ट स्टेप राईट द फॉर्म्युला फॉर द सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला लिहायचा आहे लिहिला फॉर्म्युला आम्हा सर्वांना पाठ आहे तो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये नेक्स्ट स्टेप सांगितलेलं आहे सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज अँड सॉल्व इट यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि हे सॉल्व करायचं आहे चला पुट करूयात एक्स इक्वल टू मायनस 2√3 मायनस कुठला आहे हे मायनस फॉर्म्युल्यामध्ये बी 2√3 आपण पुट केलेलं आहे प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वायर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू आपण आताच फाईंड केली आहे 0 ती पुट केलेली आहे आणि 2 इंटू 1 आता या रूट 0 व्हॅल्यू 0 असणार आहे म्हणजे या ठिकाणी याचा काही इथं शिल्लक राहणार नाही तर या ठिकाणी फक्त लक्षात राहतं शिल्लक राहतं मायनस टू रूट थ्री अपॉन 2 गेट कॅन्सल एक्स इक्वल टू मायनस रूट 3 म्हणजे या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशनला दोन रूट असतात आणि त्या दोन्ही रूट्स त्याचे इक्वल असणार आहेत आता या ठिकाणी दोन्ही रूट्स इक्वल असणार आहेत का असणार इक्वल कारण या ठिकाणी जो बी स्क्वायर मायनस 4 ए सी आहे याची व्हॅल्यू आम्हाला 0 मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी दोन रूट जे आहेत ते सेम मिळतात आम्हाला मायनस रूट 3 हे दोन्ही रूट कसे येतात दोन सेम पाहून घ्या मायनस 2√3 प्लस 0 मायनस 2√3 मायनस 0 काही करा 0 प्लस करा किंवा 0 मायनस करा काही फरक पडत नसतो त्या ठिकाणी आन्सर दोन्ही सेम येत असतात म्हणजे या ठिकाणी आपण वर्डमध्ये सांगू शकतो द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वायर मायनस 4 ए सी 0 देअर फोर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल सॉरी रियल अँड इक्वल
रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल मीन्स रियल नंबर्स, जे काही आपल्या रियल नंबर्स आहेत त्या रियल नंबर्स असतील अँड इक्वल असतील. कधी? इफ बी स्क्वायर मायनस फोर ए सी इक्वल टू झिरो. जर आपल्याला बी स्क्वायर मायनस फोर ए सी जर झिरो मिळत असेल तर त्या ठिकाणी त्याचे जे रूट्स असतात ते रियल अँड इक्वल असतात. दोन्हीही त्याचे रूट्स इक्वल मिळतील आम्हाला. अल्फा अँड बीटा मी गेल्या वेळेमध्ये पाहिलेलं आहे फॉर्म्युला मेथडमध्ये. अल्फा अँड बीटा दे आर द टू रूट्स. त्यामध्ये मग दोन्ही रूट्स या ठिकाणी कसे असतील? इक्वल असतील. कधी? जर बी स्क्वायर मायनस फोर सी येत असेल तर. डिअर फोर मायनस रूट थ्री अँड मायनस रूट थ्री आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. दिस टू रूट्स आर द सेम. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.4 संपलेला आहे. काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार मी या ठिकाणी तुम्हाला होमवर्कसाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ते होमवर्कचे क्वेश्चन लिहून घ्यायचे आहेत आणि ते क्वेश्चन लिहून घेऊन आपण ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे, सॉल्व करायचं आहे. याचे आन्सर्स मी तुम्हाला देणार नाही. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला एकूण 8 इक्वेशन्स दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडसाठी तुम्हाला मी इक्वेशन देतोय 2. आणि थर्ड देतोय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, त्यामध्ये 1 and 2. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढं चेंजेस करा. मी आता या ठिकाणी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी हे जे इक्वेशन्स आहेत इथले हे वरचे इक्वेशन्स यामध्ये करा, कंप्लीटिंग नाही करा. आणि जे कंप्लीटिंग स्क्वेअरचे सांगितलेले आहेत ते फॉर्म्युल्यामध्ये करा. ओके, जे कंप्लीटिंगचे सांगतोय ते फॉर्म्युल्यामध्ये करा आणि जे फॉर्म्युल्याचे आहेत ते कंप्लीटिंगमध्ये करा. तुम्ही जसे तर तिन्हीचे एकमेकामध्ये करण्याचा प्रयत्न करा, येतील तुम्हाला, येत नसतील. जर कोणत्या इक्वेशनचे आम्हाला फॅक्टर्स जर मिळत नसतील तर त्यावेळेला कंप्लीटिंगने करण्याचा प्रयत्न करा. कंप्लीटिंगने हार्ड जात असेल तर फॉर्म्युल्याने करण्याचा प्रयत्न करा. परंतु आपल्या 10वी बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड सेपरेट असा क्वेश्चन दिलेला असतो. सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड सेपरेट सेपरेट, फॉर्म्युला मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. त्यामुळे आपल्या तिन्हीची प्रॅक्टिस असणं गरजेचे आहे. थोडंसं या ठिकाणी तुम्ही चेंजेस करा. मी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर हा जो आहे फॉर्म्युला मेथडने न करता या ठिकाणी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने करा. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आणि या ठिकाणी हे जे या ठिकाणी फॉर्म्युला मेथडने करा. थोडंसं मला मिस्टेक वाटतं या ठिकाणी. अशा पद्धतीनं हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन असेल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिलात, होमवर्कपर्यंत आलात, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि आजच्या व्हिडिओला विराम देतो.